नमस्कार, आज मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल सांगणार आहे की माझ्या व्ह्यूअर्सने मला विचारलं आहे की आम्हाला मॅडम लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल माहिती सांगाल का, तर तुम्ही असं विचारल्याबद्दल मला खूप बरं वाटलं आणि असेच मला कमेंट करत जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, जे आपण बोलतो ते आकर्षित करायचं, आपल्याला जी इच्छा पाहिजे, जी वस्तू पाहिजे, जी पण गोष्ट आपल्याला हवी आहे ती आकर्षित करायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, त्याचा विचार करावा लागेल आणि त्याच्यावर विश्वास पण ठेवायला लागेल, युनिवर्सवर विश्वास ठेवायला लागेल, ती गोष्ट आपल्याला मिळणारच आणि जसं ती गोष्ट आपल्याला मिळाली आहे असा अनुभव करायचा आणि खुश राहायचं। जसं आपल्याला एखादी गोष्ट आपल्या आवडीची मिळाली तर आपण किती खुश होतो, तसं आपण खुश राहायचं, मिळाल्यासारखंच वागायचं की हां आपल्याला ही गोष्ट मिळाली मिळाली मिळाली। आणि युनिवर्सला सांगणं पण खूप जरूरी आहे, तसं त्यांना कसं कळणार की आपल्याला काय हवं आहे। सकाळी झोपेतून उठल्यावर पण ती गोष्ट बोलायची, रात्री झोपताना पण ती गोष्ट बोलायची आणि आपला विचार कमीत कमी 17 सेकंद आपल्या मनामध्ये राहायला पाहिजे, कारण की आपला विचार एका सेकंदाला बदलत असतो, म्हणून आपल्याला जी गोष्ट पाहिजे तो विचार आपल्या मनामध्ये 17 सेकंद तरी राहायला पाहिजे, तर ती इच्छा आपली पूर्ण होईल। असं नाही आहे की नुसतं विचार केल्यानेच आपल्या पण इच्छा पूर्ण होतील, आपल्याला त्याच्यासाठी प्रयत्न पण करायला लागतील, प्रयत्न करणं पण खूप जरूरी आहे। लॉ ऑफ अट्रॅक्शन काय होतं, आकर्षित करतो आपण, आपल्या शरीरात ज्या ऊर्जा असतात आपण जर विचार केला तर त्या ऊर्जा आपल्या शरीराप्रती तरंगे तयार करतात आणि मग आपली इच्छा पूर्ण होते, ती युनिवर्सपर्यंत पोचते, ती पोचवणं खूप जरूरी आहे। तर तुम्ही तसं आपण ऊर्जा तयार करायच्या, म्हणजे ते बोलून बोलून तशा आपल्या शरीरात ऊर्जा तयार होतात। ऊर्जा म्हणजे काय, आपल्याला समजा आपण खूप खुश असेल तर आपलं बॉडी लँग्वेज वेगळाच अनुभव दाखवतं, वेगळंच आपण हे करतो, राग आल्यावर पण आपण कसं कोणावर तरी राग काढतो, बरोबर, आपला चेहरा लाल होतो किंवा आपण जोर जोरात चालायला लागतो, म्हणजे असे वेगवेगळ्या आपण हालचाली करतो, तसंच ऊर्जा आहेत म्हणजे ह्या ऊर्जाच आहेत आपल्या बॉडीमध्ये, त्या ऊर्जाच काम करत असतात। तर आपल्याला आपली इच्छा पूर्ण करायसाठी ऊर्जासुद्धा जागृत करणं जरुरी आहे, त्याच्यासाठी ते सारखं बोलायचं आणि ते गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे, बाकी काही नसतं लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे। तर जरूर प्रयत्न करा, पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा, ती गोष्ट बार बार बोला आणि ती गोष्ट करायचा प्रयत्न पण करा, नुसतं बोलून चालणार नाही। जसं आपल्या मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आपल्या समोर जर जेवणाचं ताट आलं पण आपण त्यात घेऊन खाल्लंच नाही तर आपल्याला मेहनत तर करावी लागेल, कमी कमी आपल्या ताटात हात जाईपर्यंत तसे आपल्याला थोडीशी तरी मेहनत करावी लागेल, सुरुवात करावी लागेल, तेव्हाच आपल्या इच्छा पूर्ण होतील। तर जरूर तुम्ही प्रयत्न करा, कराल ना। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू थँक्यू थँक्यू।